नामकरण संस्कार पार पाडण्या करता कुलगुरु गर्गाचार्यांना पाचारण केला गेलं. बघा, चंद्रवंशाचे अर्थात कृष्ण कुळाचे जे काही कुलगुरु होते त्यांचं नाव होतं गर्गाचार्य, ज्यांनी गर्गसहिता नावाचा ग्रंथ लिहिलाय. त्याच्यामध्ये परमेश्वराच्या ज्या बाल लीला आहेत किंवा परमेश्वराच्या ज्या इतर लीला आहेत त्यांचं यथार्थ मथितार्थ आणि गुह्यार्थ लक्षार्थ त्या ठिकाणी ओतलाय. फार सुंदर ग्रंथ आहे तो गर्गसहिता. त्याच्यामध्ये विशेष चिंतन परमेश्वरासंबंधानं दिलं गेलंय. ज्या राधेचं चिंतन भागवतामध्ये एकदम थोडक्यात थोडकं आलंय त्या राधेचं सविस्तर चिंतन त्या गर्गसहिता नावाच्या ग्रंथामध्ये दिलं गेलंय. राधा म्हणजे काय, राधा आणि कृष्ण या संबंधानं प्रेम नेमकं काय होतं, हे राधा नावाचं पात्र नेमकं ह्या कृष्ण असणाऱ्या चरित्रामध्ये नेमकं काय होतं, काय अधिकाराची होती ती राधा. राधा आणि कृष्ण यांचं प्रेम आजकालच्या लोकांनी दूषित केलं, आणि विशेष म्हणजे ज्या लोकांनी ते गाणे रचले ना त्यांनी जास्त दूषित केलंय. राधा कृष्णाचं प्रेम हे आकर्षणाचं प्रेम नव्हतं, त्याचं अट्रॅक्शनल लव, त्या आकर्षणाचं प्रेम नाही, इट इज अ स्पिरिच्युअल लव. त्याला आध्यात्मिक प्रेमाची परिभाषा म्हणतात, जे गोपिकांनी परमेश्वरावर करावं आणि ते प्रेम राधाने केलं. बिन राधा श्याम आधा. राधा म्हणजे काय, राधा हा शब्द, राधा हे नाम जर उलट उच्चारल्या गेलं तर त्याचा अर्थ असा होतो धारा. जी भक्तीची धारा आहे ती ती राधा, तिला म्हणतात राधा. चला येईल चरित्र पुढे. परमेश्वराचं नामकरण सोहळा पार पाडण्याकरता गर्गाचार्यांना बोललं गेलं, आणि ज्यावेळेस गर्गाचार्यांनी त्यांची कुंडली पाहिली मोठा आनंद झाला. गर्गाचार्यांना पहिल्यांदा 2 मिनिटं तर समाधीच लागली की बालब्रह्म स्वरूप परमात्मा या ठिकाणी बालरूपात आलेत. परब्रह्म स्वरूप असणारे हे परमात्मा बाल रूपात आलेत हे विशेष आहे. त्या परमेश्वराच्या गुणांचं लीलांचं चिंतन मनोमन करत असताना त्या गर्गाचार्यांनी त्यांच्या कुंडलीनुसार जातक कर्मानुसार त्यांचं नामकरण केलं कृष्ण. त्याच्या अगोदर रोहिणीच्या उदरी जन्माला आलेला बालक जे शेषाचे अवतार आहेत त्यांचं नामकरण झालं, त्यांचं नाव ठेवलं बळीराम. बळीराम संकर्षण हा देवकीच्या उदरातून रोहिणीच्या उदरात संकर्षित झाला, ट्रान्सफर झाला, म्हणून त्यांचं नाव पडलं संकर्षण. बलराम जो आपल्या बलानं इतरांना रमवेल इति बलराम, जो आपल्या बलानं परमेश्वराच्या सहाय्यक बनेल, नवे नवे परमेश्वराच्या असताना निज लीलेमध्ये सहाय्यक बनेल, म्हणून त्यांचं नाव पडलं बलराम. बोलिये बलराम जी भगवान की. शेषांचे अवतार त्यांचं नाव झालं बलराम. इकडे हे परब्रह्म स्वरूप ज्यावेळेस बालरूप घेतय त्या बालरूपाचं नाव पडलं कृष्ण. कृष्ण नाव ठेवल्या गेलं, कृष्णच का, कर्ष येते आकर्ष येते इथे कृष्ण हा, जो आपल्या रूपानं जो आपल्या नावानं जो आपल्या निज लिलेनं जो आपल्या गुणांना सगळ्या जीवांना तारतो नवे नवे, सगळ्या जीवांना प्रेरित करतो नवे नवे, सगळ्या जीवांना सगळ्या साधकांना सगळ्या भक्तांना मोहित करतो किंवा आकर्षून घेतो. कर्ष येते आकर्ष येते इथे कृष्ण हा, जो लिलेनं गुणानं रूपानं आणि असणाऱ्या चरित्रानं या सगळ्या भक्तांना आकर्षून घेतो, म्हणून त्याचं नाव आहे कृष्ण. म्हणून त्या भगवंताचं एक विशेष चरित्र आहे, चरचरती त्रयत्रायतीही इति चरित्र हा, जो आपल्या चरित्रातून इतरांना तारू शकतो त्याचं ते चरित्र आहे. बघा, या परमात्म्याचं नामकरण सोहळा पार पाडला गेला, करता 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 तिकडे वसुदेव देवकी तर डांबल्या गेलेत, कारागृहामध्ये बंद आहेत, पण त्यांच्या पोटी येणारा किंवा आलेला हा 8वा बालक गोकुळात सुखरूप पोहोचला ही माहिती ज्यावेळेस त्या मायेकरवी त्या कंसापर्यंत जाऊन पोहोचली होती त्या योग मायेकरवी, तेव्हापासून तो कंस चवताळला होता. विचार करतोय की माझा असणारा हा शत्रू त्या गोकुळापर्यंत कसा जाऊन पोहोचला, मीटिंग घेतली
आता पोहोचला तर पोहोचला, पण तो बाल स्वरूपात आहे तोपर्यंत त्याला कोण मारणार? त्याच्याकरता म्हणून ते सगळा कार्यक्रम आयोजित झाला, सभा आयोजित झाली. मग त्या सभेमध्ये पहिलाच विडा उचलला कोणी? कोणी? त्या पुतना मावशी ना. तसं पाहायला गेलं तिचं नाव पुतना नाही, वेदांमध्ये तिचं चिंतन येतं. वेदांमध्ये तिचं नाव सांगितलंय खैसी. मग वेदांमध्ये तिचं नाव खैसी, मग शास्त्रात तिचं नाव पुतना का आलं? पुतना हा शब्द तिच्या मुखातला आहे. पण ऐका, ज्यावेळेस ती चतुर्दशीच्या दिवशी त्या परमेश्वराला मारण्याकरता गोकुळात आली, ती कशी आली या संबंधानं काही चिंतन केलं गेलंय? काही क्षेपक दळून येत, काही आध्यात्मिक भाव आहे. पुतड्या डोरल्या बांगड्या पैंजण कमराला कमर पटा, नाकात नथ घालो नी सर्वा थाट मात करुणी. अशी ते आली आणि ती गोकुळामध्ये आल्यानंतर 3 महिन्याच्या आत जे काही बालक होती त्यांना ती मारू लागली. त्रिगुणांच्या अंकित असणारा हा जीव त्याच्या पलीकडचं काय नाही करू शकत, पण तिला कुठं माहिती हा परमात्मा 3 गुणांच्या वर आहे. प्रवृत्ती निवृत्तीच्या पलीकडचा हा परमात्मा तिच्याकडनं म्हणणार जाणार नाही. पण ते मारण्याकरता म्हणून आली, 3 महिन्याच्या आतली बालक गोकुळात ती मारू लागली. सुंदर स्वरूप धारण करून ज्यावेळेस ते गोकुळामध्ये आली, नवे नवे नंद बाबाच्या नंद नगरीत आली, नंद राजाच्या घराकडे जाऊ लागली. कोणीतरी तिला माहिती दिली की परवा तेव्हाच इकडे नंदोत्सव, अर्थात एक सुंदर असं बालक जन्माला आलंय आणि त्याचा आनंदोत्सव या गोकुळामध्ये पार पडलाय, आणि म्हणून ती यशोदा मायाच्या घरी आली. दरवाज्यातून साथ दिली गेली, अरे ओ यशोदा. ज्यावेळेस यशोदा मायांचा आवाज ऐकला, यशोदा मायाने दरवाजा उघडला, कोण है आप, कहां से आए? तिने तिला काहीतरी उलट सुट सांगून की मी तुझी लहानपणाची बहीण, पण लहानपणीच आपली ताटातूट झाली, त्या दिवसापासून आजपर्यंत आपली गाठ भेट नाही. बराच प्रसंग जीवनामध्ये असा असतो की काही लोक लहानपणी दुरावतात, ते मधल्या कालखंडात भेटतात, काही लोक उतारवी भेटतात. आता आमच्या सरांची आणि त्यांच्या मित्राची 25 वर्षानंतर भेट झाली. होतं असं काही जीवनामध्ये. ज्यावेळेस त्या ठिकाणी असला प्रसंग आला, तिला असं वाटलं असेल कदाचित, मग बोल कशा करता आलीस? आता कशा करता आली म्हणजे तुला सुंदर साजिर बालक जन्माला आलंय हे मला माहीत पडलं, तू तर नाही सांगितलं ना, पण मला माहीत पडलं म्हणून माझ्याकडनं धावलं नाही गेलं. असं वाटलं की माझ्या बहिणीच्या मुलाला पाहायला जावं म्हणून मी तुझ्या मुलाला इतक्या लांबून पाहायला आली, तू दारातच विचारते कशा करता आली. यशोदा मैया विचार करायला लागली, मनातच विचार करायला लागली, मदानो ही कोण कोण्या गावाची आली काही माहीत नाही. गर्गाजाळींनी जाता कर्म वर्तवताना सांगितलं होतं की लहानपणी बालकावर अफाट संकट येतील, पण सगळ्या संकटांना परमेश्वर तोंड देतील. त्या आईच्या लक्षात एवढं होतं की या बालकाच्या असणाऱ्या जीवनामध्ये अनेक संकट येणार आहेत, मग हे पहिलंच संकट नसावं. कारण की अनोळखी व्यक्ती आणि म्हणते लहानपणीची बहीण, हिला कधी मी घरा शेजारी पाहिलं नाही, धारा शेजारी पाहिलं नाही, गल्ली शेजारी नाही, गावा शेजारी नाही, बांधा शेजारी कुठंच नाही, आणि अचानक म्हटलं की बहीण आहे. मग यशोदा मैयाने तिला विचार करून तिला सहज उत्तर दिलं, म्हटलं बघ माझा मुलगा आता झोपलाय, तो जेव्हा उठेल ना तेव्हा येईल. कारण की यशोदा मला असं वाटतं की ही कदाचित माझ्या मुलाला काही कर्णी कवटांना करून निघून जावं जास्ती होते मनात. कृष्ण पाण्यातून गंमत बघतायत, विचार करतायत, आई किती भोळी, आईला माझी काळजी, आईचा वात्सल्य भाव मला तिला भेटू देत नाही, तिला मला भेटू देत नाही, पण आईला कुठं माहिती आहे माझं पहिलं बहुनीचं गिराईक आहे.
आणि हुशार दुकानदार भवनीच्या गिराईकला परत पाठवत नाही, काहीतरी तडजोड करतो. म्हणून कृष्णानं पाडण्यातून रडायला सुरुवात केली. देवाचा रडण्याचा आवाज ऐकला आणि यशोदा मायाला ती पुतणा म्हटली, का ग तुझा पोरगा जागी असताना माझ्याशी खोटं का बोलतेस, दाखवायचं नाही का? शेवटी यशोदेचा नाईलाज झाला. यशोदेनं तिला घरात घेतलं आणि पाडण्यातला कृष्ण तिच्या मांडीवर दिला. तिने त्या कृष्णाकडे पाहिला आणि जसा का कृष्णाकडे पाहिलं त्यावेळेस यशोदा माया घरात निघून गेली. पाडण्यातला कृष्ण त्या पुतण्याच्या मांडीवर दिला गेलाय. बघा आता यांच्यामध्ये मनोमन संवाद चाललाय, पुतना आणि कृष्ण. तिचं नाव खैसी बर का. पुतना कसं पडलं ते सांगतो. पुतना म्हणते, तू काय माझ्या भावाला मारण्याकरता इथं आला होता काय? पण काळजी करू नको, तुला संपवण्याकरता मी तो विडा उचलून इथपर्यंत आली. काळजी करायचं कारणच नाही माझ्या भावाचं, तुला मी आजच त्या ठिकाणी जिवंत मारणार आहे. असं म्हटल्यानंतर भगवंत म्हणताय, हाच तुझा हा शेवटचा दिवस आहे, शेवटचा विचार आहे. करता करता ती स्तनामध्ये विष भरून आली होती. भगवंताला मांडीवर घेतलं, स्तनपान करण्याकरता तिने भगवंताला जवळ घेतलं. करता करता देवानं डोळे बंद केले. देवानं डोळे का बंद केले याचे 21 कारण भागवत सांगतो. त्यातले काही सांगतो, पुढे चालतो. पहिलं कारण असं होतं की परमात्मा विचार करतायत, परमात्मा विचार करतायत की मागच्या अवतारात मी ज्यावेळेस भक्तांचं रक्षण आणि दुर्जनांचं निदान करण्याकरता मृत्यू लोकांमध्ये राम रूपानं अवतरित झालो त्यावेळेसही मी दैत्य मारण्याकरता ज्यावेळेस अयोध्येतून बाहेर पडलो तर सर्वात पहिले दैत्य मारताना ज्याला मला मारावं लागलं तो नसून ती होती. कोण? राक्षसीन. मागच्या अवतारातही पहिलं बवणीचं गिराईक ही राक्षसीनच होती आणि ह्या अवतारातही पहिलं बवणीचं गिराईक राक्षसीनच आहे. मागच्या अवतारात कोण मारली होती? ताटका जी मारीच नावाच्या राक्षसाची बहीण होती. मारीच सुहाऊ आणि ताटका असला हा विचार होतो. तर ताटिकेला भगवंतानं मागच्या अवतारात सर्वात पहिले मारलं होतं. ह्या अवतारातही ती पुतना पहिल्यांदाच आली. हा पहिला विचार. दुसरा विचार, परमेश्वर विचार करतात की माझे दोघं डोळे म्हणजे चंद्र आणि सूर्य स्वरूप आहे आणि या चंद्र सूर्य स्वरूपाच्या दोघे नेत्रांच्या माध्यमातून जर तिला आताच दर्शन तिचं घेतलं तर कदाचित ती तिला दिलेला वर प्राप्त करून घेण्याच्या अगोदरच गतप्राण होईल. म्हणून तिला जो दिलेला वर आहे तोही पूर्ण करायचा आहे आणि भक्तांना जो दिलेला वर आहे तोही पूर्ण करायचा आहे. म्हणून देवानं डोळे बंद केले. आता तिला कोणता वर दिलाय यात संबंधाने आपण चिंतन करू पुढे. म्हणून देवाने दोघं डोळे बंद केले. अजून पुढचं कारण काय? पुतना म्हणजे कोण? आध्यात्मिक चिंतनाचं वर्णन करतं. पुतना म्हणजे मूर्तिमंत वासना. ती मूर्तिमंत वासना माझ्या नेत्रातून माझ्या शरीरात प्रवेश करायला नको कारण माझ्या शरीरामध्ये अनेक भक्तांचं वास्तव्य आहे. म्हणून परमेश्वरानं त्या वासनेला नेत्रातून प्रवेश न करू देताच परमेश्वराने डोळे बंद केले. हो, असे अनेक कारण. त्यातलं अजून एक कारण, परमात्मा विचार करतायत मी या अवतारामध्ये दही दूध तूप ताक लोणी पचवायला आलोय ना की विष घ्यायला. विष घेणारा कुठं बसलाय? कैलासामध्ये. मला म्हणजे त्या कैलासाधीश परमेश्वराला भगवान शिवजींना पाचारण करायचं होतं, बोलवायचं होतं, आपल्या भाषेत मिस कॉल करायचं होतं. म्हणून भगवान परमात्माने गोपाल कृष्णाने डोळे बंद केले आणि शिवजींचं स्मरण केलं. तत्क्षणी परमात्म्याच्या असणाऱ्या या सेवेकरता शिवजी तत्पर झाले आणि भगवान परमात्म्याने स्तनपान करायला सुरुवात केली. भगवंत स्तनपान करतायत अगोदर परमात्म्याने वात्सल्याचा पाना अर्थात अमृतमय दूध स्वीकारलं आणि नंतर भगवंतानं विष स्वीकारलं. असला प्रयोग का केला त्याच्या मागचं कारण आहे का? ह्या अवतारामध्ये असणारी ही खैसी मागच्या अवतारात बळीराजाची मुलगी रत्नमाला होती. बळीराजाची मुलगी रत्नमाला होती. कोणी म्हणतं मुलगी, कोणी म्हणतं पत्नी, पण भागवत म्हणतं ती बळीराजाची मुलगी होती. तिचं नाव होतं रत्नमाला. हा वंश आपण काल पाहिला, कश्यप आदिती कश्यप दिती. कश्यप दितीचे हे पुत्र हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूचे मुले मुलं रात सरात अनुराध प्रल्हाद, प्रल्हादचा मुलगा विरोचन, विरोचनचा मुलगा बळी, बळीचा मुलगा बाणासूर आणि मुलगी रत्नमाला. बाणासुराची कन्या उषा तिचा विचार येईल पुढे. करता करता या ठिकाणी रत्नमालेने त्या मागच्या अवतारामध्ये गोपालकृष्णाला भगवान विष्णूला ज्या स्वरूपात पाहिलं होतं ते स्वरूप कोणतं होतं? वामन स्वरूप. त्या बटू स्वरूपामध्ये पाहिल्यानंतर तिला वात्सल्याचा पाना फुटला होता. एवढा सुंदर बालक, साजीर बालक जर माझ्या पोटी आलं असतं तर कदाचित त्याला मी स्तनपान केलं असतं, असला भाव तिनं त्या वामनासमोर प्रकट केला होता. वामन परमात्मा म्हणतायत, हे रत्नमाले तुझ्या मनातला भाव नक्की चांगला सात्विक आहे पण तो भाव या अवतारात मी पूर्ण करू शकत नाही. ती तुझी असली इच्छा पुढच्या अवतारात पूर्ण करेल. वात्सल्याचं स्तनपान करायची इच्छा तुझी मी पुढच्या अवतारात नक्कीच पूर्ण करेल. म्हणून हा पहिला वर दिला होता. मग विषपान का केलं? ठीक आहे, ऐका त्याचं कारणही असायचं.
ज्या वेळेस त्या बळी राजाचं सर्वस्व हिरावलं गेलं आणि शेवटी त्या बळीला पाताळात लोटल्या गेलं, ज्याच्या बापाचं सर्वस्व हिरावून तिच्या बापाला पाताळात लोटल्या गेलं असा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला. मग त्यावेळेस वामन तिच्या समोर गेलेत. रत्नमाले, मगाशी माझं बाल स्वरूप पाहिल्यावर म्हटली होती की असलं बालक माझ्या पोटी आलं असतं, त्याला स्तनपान केलं असतं. आता सांग, तुझ्या बापाचं सर्वस्व हिरावून घेत तुझ्या बापाला पाताळात लोटणारा असला पोरगा तुझ्या पोटी आला असता मग तू काय केलं असतं? मग ती रत्नमाला म्हणते, असल्या मुलाला माझ्या स्तनातून मी विष पाजलं असतं. तथा असतो, तुझ्या दोघही इच्छा मी पूर्ण करेन, पण या अवतारात नाही, पुढच्या अवतारात. तीच रत्नमाला या अवतारात कंसाची मानलेली बहीण, तिचं नाव खैसी, आपण तिला पुतना म्हणतो, ती पुतना झाली. मग भगवंतानं तिला दोन वर दिले होते, एक स्तनपान आणि एक विषपान. दोघही देवानं वर तिला दिलेले पूर्ण केले आणि आता देव म्हणतायत, हे पुतणे, हे खैसे, बघ मागच्या अवतारातले तुझे तुला दिलेले दोघं वचन मी पूर्ण केलेत, पण आता ह्या अवतारात माझ्या भक्तांना दिलेलं वचन मला सांभाळायचं. भक्त राखे पायापासी आणि दुर्जनासी संहारी. आणि करता करता भगवंतानं तिचे पंचप्राण शोषण करायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस तिचे पंचप्राण खेचले जात आहेत त्यावेळेस तिच्या मुखातलं वाक्य बाहेर पडलं. शास्त्र असं म्हणतं, खैसी आपल्या मुखातून वाक्य बाहेर टाकते ते असे होते, मुंच मुंच मुंच. त्याचं प्राकृत चिंतन आहे, पू तना पू तना पू तना असं वाक्य तिच्या मुखातून बाहेर पडलं. पुनाम पुत्र, पुनाम बाळ, पुनाम मुलगा. बाल ब्रह्मस्वरूपाला पू म्हटलं गेलंय, पुनाम पुत्र, पुनाम बाळ, पुनाम मुलगा. आणि तन म्हणजे शरीर. हे मुला, हे बाळा, हे पुत्रा, माझ्या शरीराला सोड असा त्या पुतना शब्दाचा अर्थ आहे. गोपाल कृष्ण भगवान. देव म्हणे, मी काही तुला फोन लावला नव्हता की माझ्या गोकुळात ये म्हणून, स्वतःहून चालता आली तू. मी तर कोणाच्या नादी लागत नाही आणि लागलो तर पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही. आणि तू तर माझ्या भक्तांना चढणारीस. देवाने तिचे पंचप्राण ओढले. तिचा असणारा 9 योजन लांबीचा देह त्या गोकुळामध्ये पडला. धारातील देह पडला. आवाज झाला, कडाक्याचा आवाज झाला. सगळं गोकुळ नंदबाबाच्या अंगात जमा झालं. यशोदामाया धावत पडत आली. यशोदामायानं पाहिलं की परमात्मा तिच्या अंगावर खेळतायत. परमात्म्याला पटकन अंगा खांद्यावर घेतलं आणि यशोदामायानं परमात्म्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पटापटा मुका घेतल्यात. परमात्म्याला पाहून यशोदामाया म्हणते, हे देवा, बरं झालं तू माझ्या बाळाला वाचवलं. एवढ्या महाभयंकर संकटातून त्या माझ्या मुलाला वाचवलं. धन्यवाद रे देवा. देवाला धन्यवाद देणारी माता पाहिली आणि कृष्णाला परत हसू आलं. कृष्ण मनोमन विचार करता, आई नेमकी कोणत्या देवाला धन्यवाद देते? पण ठीक आहे, काय हरकत नाही. आईचा तो भाव होता. आईला कुठं माहित की हाच कृष्ण, तोच परमात्मा आपल्या घरी ब्रह्मस्वरूप विसरून बाल स्वरूप घेऊन आलाय. नाही नाही, आईला नव्हतं. कारण त्याचं कारण सांगतो तुम्हाला. या भगवंताच्या 3 प्रकारच्या माया आहेत, एक स्वमुख मोहिनी माया, एक विमुख मोहिनी माया आणि एक स्वजनमुख मोहिनी माया. 3 मायेमध्ये हा परमात्मा कटिबद्ध कार्य करतो. स्वमुख मोहिनी माया म्हणजे मी स्वतः देव आहे याचा अहंकार मनात ठेवत नाही आणि त्या न्यायानं तो लीला करतो. स्वजनमुख मोहिनी माया म्हणजे आपल्या आप्तेष्टांना कळू देत नाही की मी देव आहे आणि तुमच्या संगतीत आलोय. नाही, तुमचा मुलगा आहे, तुमचा मित्र आहे, तुमचा बंधू आहे, याच न्यायानं परमात्मा लीला करतो. आणि विजनमुख मोहिनी माया म्हणजे आपल्या शत्रूंना पण कळू देत नाही की मी देव बनून तुम्हाला मारायला आलोय. नाही नाही नाही, सामान्यचे. पण तुम्ही माझ्या भक्तांना छडलंय ना तर तुम्हाला मारणार यात काही मात्र शंका नाही. पुतना गत प्राण झाली. पुतण्याचा दळदीपाळ देह जाणण्याकरता त्याचे तुकडे तुकडे केले गेले आणि एका उंच सरपणावर रचले गेले. शास्त्र असं बोलत, पुतनेचा देह ज्यावेळेस त्याला अग्निडाग दिला गेला त्याच्या देहातून दुर्गंध बाहेर न पडता तिच्या देहातून सुगंध बाहेर पडला. तसं पहा, जर प्रेत जळत असत ना तर त्या प्रेतातून सुगंध नाही येत. काय येतो? दुर्गंध. तुम्ही काय कितीही अत्तर मारा त्या प्रेताला तरी त्या प्रेत जाळत असताना प्रेताच्या माध्यमातून दुर्गंधच बाहेर पडतो. एवढा आपला अपवित्र देह आहे. मग पुतनेच्या देहातून, वास्तविक ती तर राक्षसी नव्हती, मग तिच्या देहातून दुर्गंध न येता सुगंध का यावा? त्याचं कारण आहे, जिच्या देहाला किंवा ज्याच्या देहाला परमेश्वराचा संघ झालाय, परमेश्वराच्या संघाचा स्पर्श झालाय ना, तिचा देह किंवा त्याचा देह अपवित्र म्हणून राहत नाही, तो पवित्र होतो. पवित्र परमात्म्याचा संघ त्या देहाला झाला, त्या देहातून दुर्गंध नाही, सुगंधच यावा. गोपाल कृष्ण भगवान. करता करता पुतना उद्धरल्या गेली, पुतनेचा उद्धार झाला. तर यशोदा मैयानं आणि नंद बाबांनी यशोदा मायाला सांगितलं, गे यशोदे, बाळाला असं कोणाच्या घरी देत नको जाऊस. कळतं का तुला काही? बऱ्या वर्षांनी आपल्या असणाऱ्या परमात्म्याने इच्छा पूर्ण केली आणि तुला त्याची किंमत नाही. कृष्णा तू परकीच्या हाती देऊन टाकला त्या कृष्णाला, काही झालं असतं मग?
कृष्ण मनोमन विचार करताय, बाबा काळजी करू नका मला काहीच होणार नाही, येतो अभि जाकी पिक्चर अभि बाकी आहे, इथं सुरुवात आहे म्हणे अजून बारे, अजून बरेच कार्य करायचे, काळजी करायचं कारण नाही. त्या गायीची पूछ शेप त्या कृष्णाच्या अंगावरून उतरवल्या गेली. शास्त्र असं म्हणतं, जर तुमचा मुलगा जास्त खोळकर असला, काही खोळ्या करत असला, किंवा अपरात्री अर्ध्यरात्री उठून बसत असला, घाबरत असला, दचकवत असला, तर त्याची नजर असल्या प्रकारे उतरवायची, गायीची शेप त्याच्या अंगावरून फिरवायची. पण ती गाय मार्की नसावी हा, नाही तर करायला जाणार काही नव्हतं जाईन काही असं नको व्हायला, नाही तर लांबून गायीचं दर्शन घ्यायचं. आणि त्या भगवान परमात्म स्वरूप असणारी ती गाय, ती भगवती, त्या भगवतीचं गोमूत्र आपल्या बाळाच्या असणाऱ्या आंघोळीच्या पाण्यात टाकून त्याचं ते अंघोळ घालायची. करता करता भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याच्या लीलांना सुरुवात झाली. परमेश्वराला मारण्याकरता परत कंसानं दुसरा सेवक पाठवला, त्याला माहित पडलं की पुतणा गेली, कैसी गेली. मग ज्या वेळेस त्यानं दुसरा सेवक पाठवला, त्याचं नाव होतं महाबळ भट्ट. महाबळ भट्ट म्हणतो की मी जातो आणि कृष्णाला मारून येतो, त्या बालकाला मारून येतो. त्यानं बेडा उचलला, नामकरण करायच्या हेतून तो गोकुळामध्ये आला, नंदबाबाच्या घरीच. नंदराज, तुमच्या मुलाचं नामकरण करायचं आहे. झाला? कधीच झाला. कोणी केला? म्हणजे गर्गाचार्याने. हा काय येतं गर्गाला? हा पहिल्यापासून आहे बरं ते, त्याला काय येतं, नीला काय येतं? नाही नाही, आता नाही ते, पहिल्यापासून काय येतो, त्यांचा अभ्यास कमी, माझा अभ्यास पूर्ण आहे, मी शास्त्रोक्त आहे, मी वेदोक्त आहे, मी पंडित आहे, दशग्रंथी आहे, जमतं काय हरकत नाही. नंदराज म्हणे, ऐकून तर घ्या काय बिघडतंय, ऐकावं जनाचं करावं मनाचं, पण प्रत्येक ठिकाणी मनाचं बी करू नये, मनोमार्गी गेला तो ते त्याची मुकला असं नानवऱ्या बोलतात. ही म्हण आपण तयार केली, पण हे प्रमाण आपण नाही, हे नानवऱ्यांनी तयार केलंय. ठीक आहे, काय हरकत नाही. वर्तवा माझ्या मुलाचं जाता कर्म, बसवल्या गेलं पाटावर. कोणाला? महाबळ भट्टाला. पाटावर बसला महाबळ भट्ट, पाटावर बसला, गोपाल कृष्णाचं मुखमंडल निहाळलं, हात पाहिला आणि भगवंताकडे पाहून त्यानं सुरुवात केली. अरे 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 अरे, असला बालक तुमच्या घरी जन्माला आलाय, इथून सुरुवात. देव पाण्यात टाकले गेले होते देवाला. देव म्हणे, कसला आलाय सांग बरं पुढे. अरे हा बालक नाही, हा कुल घातकी, हा सकळ कुळाला कळी लावणार आहे, सगळं कूड संपवून टाकणार आहे, स्त्रियांना नादी लावणार आहे, नवे नवे चोरी करणार आहे, खोटं बोलणार आहे, माटी खाणार आहे, असला आरोप त्या देवावर करू लागला कृष्णावर. हे बालक तुमच्या घरी इघन म्हणून जन्मलाय म्हणे, याला ठेवू नका, हे साधन नाही, हे जर तुम्ही राहू दिलं तर तुमच्या कुळाला हा नाश करून टाकेल, याला आता संपवा जर कुड वाचवायचं असेल तर. देव म्हणे, आपण ट्रेलर सुरू केलाय, सगळा पिक्चर लिखीच काल सुरुवात करून दिली आहे. देवानं पाण्यातून घरातल्या वस्तूंना आदेश केला आणि ज्या पाटावर बसला होता ते पाट त्याच्या असणाऱ्या पाठीवर जाऊन भेटलं. घरातल्या सगळ्या वस्तूंचा मारा त्याच्या अंगावर पडला, इतका धोधो धुतला, इतका धोधो धुतला, मग सडो की पडो झाला. कोण? महाबळ भट्ट. आणि त्याची ती फसगत पाहताना सगळ्यांना आनंद झाला. जिवंत पाठवला, जानवे पंचांग धोतर गळाले कंबरेचे, जानवे तुटले धोतर, जानवे तुटले धोतर फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले कंबरेचे. करता करता अशी फसगत करून टाकून त्याला पळवून लावलं. करता करता परमेश्वराने या लीला केल्या. बरं, मग सगळ्या दैत्यांना देवाने मारलंय, सगळ्या दैत्यांना, कोणत्याच दैत्याला जिवंत नाही परत पाठवलं, फक्त या एकाचला, एकालाच परत पाठवलं. काय कारण काय असेल? त्याचं कारण असलं होतं, परमेश्वराने विचार केला की मनुष्याणाम ब्राह्मणो माझी विभूती आहे, आणि यानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं होतं. ब्राह्मणाचं रूप धारण करून हा माझा जातक कर्म वर्तवायला आला होता, म्हणून कदाचित त्याला परमेश्वराने जिवंत ठेवला असावा. कारण देवाला माहिती ब्राह्मण रूपात आलेला राक्षस का असेना, पण आपण जर राक्षस म्हणून त्याला मारला तर उद्या उठून कलियुगात लोक त्याला राक्षस मारला असं नाही म्हणणार, देवानं बी ब्राह्मण मारला असा विचार करतो. मग देवानं जर ब्राह्मण मारला तर मग आपण काय मारू नये? मग कलियुगातले लोक ब्राह्मणांना ठेवणार नाही. म्हणून परमेश्वरानं त्या ठिकाणी पोटनियम काढून त्याला जिवंत पाठवलं. अशा अनेक बाल लीला परमेश्वराच्या सुरू झाल्या. परमेश्वराला भेटण्याची आस मनामध्ये ठेवून भगवान शिवजींना त्या परमेश्वराला भेटावं वाटलं. आणि आता भगवान शिवजींचं आगमन होणार आहे, भगवान शिवजी कशा प्रकारे लीला करतात आणि कृष्ण त्या संबंधाने कशा लीला करतात याचं थोडक्यात चिंतन करून
आपल्याला पुढच्या लिलांकडे जायचं आहे. तत्पूर्वी एक मिनिट नाम संकीर्तन हातांताडी मुखान भजन. मेरो राधा रमन गिरिधारी, मेरो राधा रमन.